नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बीटीसी मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसते, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंक वर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, प्रथम भाषा मराठी। प्रथम भाषा मराठी यासाठी 25 प्रश्न असतील आणि त्यासाठी गुण आहे 50। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 25 प्रश्न आणि 50 गुण हे प्रथम भाषा मराठी साठी आहे। घटक निहाय गुणांचं विभाजन पाहूया आपण। मराठी प्रथम भाषा पहिला घटक आहे आपला वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, यासाठी भारांश आहे 24% आणि या घटकावर 6 प्रश्न असतील। दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण, यासाठी भारांश आहे 20% आणि 5 प्रश्न असतील या घटकावरती। पुढचा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग, यासाठी 24% भारांश आहे म्हणजे 6 प्रश्न आहेत। आणि चौथा घटक आहे शब्द संपत्तीवर प्रभुत्व, या घटकावर भारांश आहे 32% आणि 8 प्रश्न असतील। असे एकूण 25 प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत। शब्द संपत्तीवर प्रभुत्व यासाठी भारांश आहे 32% आणि यामध्ये कोणकोणते घटक आहेत आपण पाहूया। 1 समान अर्थी, 2 विरुद्ध अर्थी, 3 जोड शब्द, 4 शब्दकोडी, 5 अलंकारिक शब्द, 6 शब्द समूहाबद्दल 1 शब्द, 7 समूह दर्शक शब्द, 8 पिल्लू दर्शक शब्द, 9 घर दर्शक शब्द, 10 अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे,
अकरा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, बारा एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, तेरा भाषाविषयक सामान्य ज्ञान आणि चौदा लेखक कवी संत साहित्य आणि पुरस्कार या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे सर्व घटक शब्द संपत्तीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक घटक आहे। बालमित्रांनो आज आपण शब्द संपत्ती यामध्ये आजचा आपला घटक आहे पिलूदर्शक शब्द म्हणजे प्राणी व त्यांची पिल्ले। त्या पिल्लांना कोणता शब्द वापरला जातो तो आपण अभ्यासणार आहोत। निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांना निरनिराळ्या शब्दांनी संबोधले जाते। माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणून संबोधले जाते तसे प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात। वाघ, वाघाच्या बाळाला काय म्हणतात? बछडा। वाघ वाघाचं पिल्लू बछडा। कोंबडीची पिल्ल। बालमित्रांनो या चित्रामध्ये तुम्हाला प्राणी आणि त्यांची पिल्ल दिसत आहेत। मग प्रत्येकाच्या पिल्लाचं नाव काय बरं? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात। मग घोड्याच्या पिल्लाला जसं शिंगरू म्हणतात ना तसं गाढवाच्या पिल्लाला पण शिंगरू म्हणतात। घोड्याचे आणि गाढवाचे बाळ त्यांना शिंगरू म्हणतात। कुत्र्याची पिल्ल आणि सिंहाच्या बाळाला काय म्हणतात? छावा। आणि गाईच्या बाळाला म्हणतात वासरू। चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 4.8 पिल्लूदर्शक शब्द यांचा विस्ताराने अभ्यास करूया। पिलूदर्शक शब्द काही संग्रहित शब्द वाचूया। वाघ बछडा, वाघाच्या बाळाला काय म्हणतात? बछडा। गाय गाईचे वासरू। सिंह सिंहाचा छावा। घोडा किंवा गाढव यांच्या बाळाला म्हणतात शिंगरू। माणूस माणसाच्या बाळाला बाळ किंवा लेकरू म्हणतात। म्हैस म्हशीचं रेडकू। मेंढी किंवा बकरी यांच्या बाळाला कोकरू म्हणतात। मेंढीचे कोकरू किंवा बकरीचे कोकरू। शेळीचे करडू। हरिणाचे पाडस। पक्षी किंवा कोंबडी असेल तर त्यांच्या बाळाला काय म्हणतात? पिल्लू। मग पिल्लू कोणाकोणाच्या बाळाला म्हणतात? पहा ह, कुत्र्याचे पिल्लू, कुत्रा कुत्र्याचे पिल्लू। मांजर मांजराचे पिल्लू। ससा सशाचे पिल्लू। डुक्कर डुकराचे पिल्लू। बदक बदकाचे पिल्लू। कोल्हा कोल्ह्याचे पिल्लू। कांगारू कांगारूचे पिल्लू। या सर्व प्राण्यांच्या बाळांना पिल्लू संबोधले जाते। पिलूदर्शक शब्द प्रकार हा अतिशय सोपा असल्याने पाठांतर करण्यापेक्षा सराव करणे महत्त्वाचे आहे। पाठ्यपुस्तकातील व
पाठ्यपुस्तकाबाहेरील पिलूदर्शक शब्द तसेच इतर माध्यमातून मिळणारे पिलूदर्शक शब्द यांचा सराव करावा. पिलूदर्शक शब्दांबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण दाखल नमुना अभ्यासूया. जसे कुत्र्याचे पिल्लू तसे गाढवाचे, काय बरं? योग्य पिल्लूदर्शक शब्द निवडा. मग आता आपण पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक एक, कोकरू. पर्याय क्रमांक दोन, करडू. पर्याय क्रमांक तीन, शिंगरू. आणि पर्याय क्रमांक चार, बच्चा. मग जसे कुत्र्याचे पिल्लू तसे गाढवाचे कोण बरं? कोकरू, करडू, शिंगरू की बिच्चा? अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन, गाढवाचे शिंगरू. अगदी बरोबर. खालील पैकी वाघिणीचे पिल्लू कोणते? आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, बछडा. पर्याय क्रमांक दोन, छावा. पर्याय क्रमांक तीन, शावक. आणि पर्याय क्रमांक चार, वाघरू. अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा बरं, वाघिणीचे पिल्लू कोण? वाघिणीच्या पिल्लाला बछडा म्हणतात, है ना? वाघाचा बछडा. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. कोणाच्या पिल्लाला रेडकू असे म्हणतात? आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, शेळी. पर्याय क्रमांक दोन, मेंढी. पर्याय क्रमांक तीन, म्हैस. आणि पर्याय क्रमांक चार, गाढव. मग सांगा बरं, कुणाच्या पिल्लाला रेडकू म्हणतात? अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, आणि गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. मग रेडकू कोणाला म्हणतात? म्हशीच्या पिल्लाला. म्हशीच्या पिल्लाला रेडकू असे म्हणतात. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. व्हेरी गुड, खूप छान. पुढचा प्रश्न आहे आपला, शेळीच्या बाळास काय म्हणतात? योग्य पिल्लूदर्शक शब्द निवडा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, कोकरू. पर्याय क्रमांक दोन, शावक. पर्याय क्रमांक तीन, पिल्लू. पर्याय क्रमांक चार, करडू. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला आता रंगवायचं आहे. मग सांगा बरं, शेळीच्या बाळाला काय म्हणतात? शेळीच्या बाळास करडू म्हणतात. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. व्हेरी गुड, खूप छान. गटात न बसणारी पिलूदर्शक जोडी ओळखा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, सिंह, छावा. पर्याय क्रमांक दोन, साप, सापडू. पर्याय क्रमांक तीन, गाय, वासरू. आणि पर्याय क्रमांक चार, कुत्रा, पिल्लू. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. सिंहाच्या बाळाला काय म्हणतात? छावा म्हणतात. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, पिल्लूदर्शक जोडी योग्य आहे. सापाच्या बाळाला सापडू म्हणतात का? नाही, सापाचे पिल्लूच म्हणतात. म्हणजे हे चुकीचं आहे.
गाईचं वासरू, गाईच्या बाळाला वासरू म्हणतात आणि कुत्र्याच्या बाळाला पिल्लू म्हणतात. म्हणजेच गटात न बसणारी जोडी कोणती आहे? साप सापडू ही अयोग्य जोडी आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. गटात न बसणारी पिल्लू दर्शक जोडी ओळखा. आणि आपलं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 हत्ती पिल्लू, पर्याय क्रमांक 2 पक्षी पिल्लू, पर्याय क्रमांक 3 माणूस पिल्लू, पर्याय क्रमांक 4 मांजर पिल्लू. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला आता रंगवायचं आहे. हत्तीच्या बाळाला हत्तीचे पिल्लू म्हणतात. कोणताही पक्षी असेल म्हणजे उदाहरणार्थ कोंबडी बदक, तर काय म्हणतात? कोंबडीचं पिल्लू, बदकाचं पिल्लू, म्हणजे त्या पक्ष्याच्या बाळाला पिल्लू म्हणतात. माणसाच्या बाळाला काय म्हणतात? बाळ किंवा लेकरू म्हणतात, पिल्लू नाही म्हणत, हो ना. आणि मांजर असेल तर मांजराच्या बाळाला पिल्लू म्हणतात. म्हणजे यामध्ये गटात न बसणारी जोडी कोणती आहे? माणसाचं पिल्लू. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. जसे घोड्याचे शिंगरू तसे हत्तीचे, कोण बरं? योग्य पिल्लू दर्शक शब्द निवडा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बछडा, पर्याय क्रमांक 2 करडू, पर्याय क्रमांक 3 शावक आणि पर्याय क्रमांक 4 पिल्लू. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा बरं, हत्तीचे कोण? बछडा कोणाचा असतो? वाघाचा. करडू कोणाचे असते? शेळीचे. आणि हरणाच्या बाळाला शावक किंवा पाडस म्हणतात. मग हत्तीचे कोण? पिल्लू. जसे घोड्याचे शिंगरू तसे हत्तीचे पिल्लू. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड, खूप छान. पिल्लू हा शब्द खालील पैकी कोणाच्या बाळासाठी वापरतात? आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गाय, पर्याय क्रमांक 2 मेंढी, पर्याय क्रमांक 3 पक्षी आणि पर्याय क्रमांक 4 घोडा. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा बरं, कोणाच्या बाळाला पिल्लू म्हटलं जातं? गाईचं वासरू, मेंढीचं कोकरू, घोड्याचे शिंगरू आणि पक्षाचे पिल्लू. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिल्लू. हे पक्षाचे असते. पिल्लू हा शब्द पक्षाच्या बाळांसाठी वापरतात. खालीलपैकी गाईच्या बाळास काय म्हणतात? आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाडस, पर्याय क्रमांक 2 वासरू, पर्याय क्रमांक 3 पिल्लू आणि पर्याय क्रमांक 4 बैल. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला आता रंगवायचं आहे. मग सांगा बरं, गाईच्या बाळास काय म्हणतात? गाईच्या बाळाला वासरू म्हणतात. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. जसे पक्षाचे पिल्लू तसे माणसाचे योग्य पिल्लू दर्शक शब्द तुम्ही आता निवडणार आहात. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बछडा, पर्याय क्रमांक 2 पाखरू, पर्याय क्रमांक 3 बाळ, पर्याय क्रमांक 4 वासरू,
आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा बरं, जसं पक्षाचे पिल्लू तसे माणसाचे कोण? माणसाचे बाळ किंवा लेकरू. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारी पिल्लू दर्शक जोडी ओळखा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वाघ बछडा, पर्याय क्रमांक 2 शेळी करडू, पर्याय क्रमांक 3 मेंढी कोकरू आणि पर्याय क्रमांक 4 मांजर बाळ. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. बघा, वाघाच्या बाळाला बछडा म्हणतात, शेळीचं करडू हेही बरोबर आहे, मेंढीचं कोकरू हे सुद्धा योग्य उत्तर आहे. पण गटात बसत कोण नाही? मांजर. मांजरीचं बाळ नाही, मांजरीचं पिल्लू. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गटात न बसणारा पर्याय आहे मांजर बाळ. निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांना कोणत्या शब्दांनी संबोधले जाते हे विस्तारपूर्वक पाहिले. आणि हा अभ्यास अतिशय सोपा आहे. त्याचे उदाहरण दाखल नमुनेही परीक्षेत कसे येतात त्याचाही आपण अभ्यास केला. तुम्ही त्याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील. आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही, की मग तुम्ही काय करणार आहात? तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल, त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आता आपण इथेच थांबणार आहोत.